आता एक झणझणीत बातमी मुंबईच्या विले पार्लेमधून. लोकमान्य सेवा संघाच्या वतीनं टिळक मंदिर इथे ठेवण्यात आलेल्या मिसळ उत्सवाला शनिवारी मुंबईकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कडधान्याच्या रस्तेदार उसळीवर टाकलेला फरसाण आणि त्यावर लाल भडक तरीचा तवंग. कांदा कोथिंबीर टाकलेली अशी ही तिखट जाळ मिसळ पाहिल्यावर जिभेला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच अशा मिसळीची चव चाखण्यासाठी विले पार्ल्यातील मिसळोत्सवात पाय ठेवायला जागा नव्हती इतकी गर्दी खवय्यांनी केली. प्रचंड गर्दीमुळे एक एक तास रांगेत उभं राहावं लागत असल्यानं प्रत्येकाला मिसळीवर ताव मारण्यासाठी खूपच संयम पाळावा लागला. मुंबईकरांसाठी गर्दी काही नवीन नाही, परंतु मिसळ उत्सवात देखील ती गर्दी आहे, ती रांग आहे. आणि ही रांग जी आहे त्या रांगेत उभं राहून कुपन घ्यायचं, त्यानंतर मिसळ घ्यायची, एक वेगळाच आनंद आहे. काय वाटतं? नक्कीच, आम्ही त्यासाठी जवळजवळ आम्ही वाशीला राहतो, तिथून इथे आलो आहे आणि या लाईनमध्ये उभं आहे. आणि हे पाहून म्हणजे फारच, म्हणजे आता नवीन काहीतरी टेस्ट करायला मिळेल या दृष्टीने फारच बरं वाटतंय. आणि असे मिसळ असं होत राहावेत. तुम्हाला काय वाटतं, काय वाटतं मिसळ, कारण रांगेत उभं राहिलात आणि त्यानंतर एवढी वेट करायचं आणि त्यानंतर मिसळ घे. मिसळ आवडते म्हणून लाईनीत उभं आहोत आम्ही. ओके, पेशन्स ट्राय करतोय आमचे. या मिसळोत्सवात एकाच ठिकाणी कोल्हापूर, नाशिक, संगमेश्वर, पुणे, पेण आणि लोणावळ्यातील प्रसिद्ध मिसळीचे स्टॉल लागले. त्यामुळे मुंबईकर विविध शहरातून आलेल्या मिसळीवर ताव मारण्यात गुंग झाले होते. काही जण सहकुटुंब आले तर तरुणाई ग्रुपनं मिसळ खाण्यासाठी आली. मिसळचा आस्वाद घेण्यासाठी ग्रुपनं या ठिकाणी ही तरुण मंडळी जी आहेत ते जमलेले आहेत. आणि खास मिसळ उत्सवात सहभागी होण्यासाठी हे सर्व मित्रमैत्रिणी सहभागी झालेत. कशी आहे वाटत, कशी मिसळ आहे? एकदम छान, एकदम छान, एकदम फर्स्ट. खूप छान आहे. कुठली मिसळ घेतली? आम्ही एक नाशिकची घेतली आहे आणि आम्ही एक मुंबईची पण ट्राय केली आहे. मिसळ खाताना घामाघूम झाला नाही तर मग ती मिसळ झणझणीत नाही. म्हणूनच मिसळीवर तर्री घेऊन आणखी झणझणीतपणा अनुभवण्याचा आनंद काही औरच. मिसळ जी आहे ती चांगलीच आहे. आम्ही वेटिंग आलो होतो ऍक्च्युली ते कोल्हापूरच्या मिसळ खायसाठी, पण त्यासाठी वेटिंग खूप आहे, पण तेवढा वेळ नाही आहे, त्यामुळे आम्हाला लवकरही करावं लागेल. जिथे भेटतं तिथे घेऊन खातो येतात. सवय आहे गर्दीची, सवय आहे गर्दीची. मिसळ प्रेमींनी आयोजकांचा अंदाज साफ चुकून टाकला इतका प्रतिसाद या मिसळोत्सवाला मिळाला. मळामध्ये एवढ्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळेल अशी अपेक्षा आम्हाला अजिबात नव्हती. वी आर सिम्पली ओव्हरवेल्ड, कारण कोपर खैरणे आणि दहीसरपासून लोक मिसळ खायला इथे येतील असा आम्ही कधी अंदाजही करू शकलो नव्हतो. परंतु आम्हाला असं लक्षात येतं आहे की मुंबईच्या बाहेर प्रसिद्ध असलेल्या मिसळवाले इथे येऊन आपला स्वतःची चव लोकांना देऊ इच्छित आहेत, ह्याला लोकांच्या दृष्टीने महत्त्व असावं. झणझणीत तर्रीबाज मिसळ तोंडाचा जाळ काढत असली तरी ती चविष्ट लज्जतदार असल्यानं कुणीही खायचं सोडत नव्हतं. तिखटपणा सहन न झालेले अनेक जण तिखटपणावर उतारा म्हणून कुल्फीवर हात मारत होते. रविवार हा या मिसळोत्सवाचा शेवटचा दिवस, त्यामुळे ज्यांना मिसळ चाखायची आहे त्यांनी या मिसळ महोत्सवाला आवर्जून हजेरी लावा. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.